वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे पापलेटचे कालवण। त्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारणतः 1.5 पाव पापलेट घेतलेले आहे, कापून घेतलेले, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 पाण्याने। त्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ आणि थोडी हळद लावायची याला। 1 वाटी नारळाचं दूध आहे, ओला नारळ घ्यायचा आणि त्याचं दूध काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून। 1 वाटी दाटसर असं दूध घेतलेलं आहे नारळाचं। त्यानंतर 7-8 लसूणच्या पाकळ्या, ओल्या नारळाचा चव 2 चमचे छोटे, थोडीशी चिंच, थोडासा आल्याचा तुकडा, थोडं जिरं, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडी हळद, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, कांदे 3 कांदे घेतलेले यासाठी। हे कांदे कापून घ्यायचे बारीक आणि आता आपण हे कांदे भाजून घेऊया। चांगले ब्राऊन कलरवर भाजायचे, चवही छान येते आणि छान असं कालवण होतं। कांदा चांगला डार्क ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घालायचं आहे त्यात, लसूण घालायचं आहे, त्याचं जिरं घालायचं आहे, भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता यातच आपण आल्याचे तुकडे करून घेतलेले छोटे ते घालायचे। त्यानंतर ओल्या नारळाचा चव घालायचा आहे, तोही भाजून घ्यायचा आहे, चांगला असा भाजून घ्यायचा। धनेपूडही घालायची यातच भाजायला। आपण थोडीशी चिंच घेतलेली होती, ती चिंचही यात आता भाजून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। तीही चांगली जरा भाजली गेली पाहिजे। या प्रकारे हा मसाला भाजून झालेला आहे, गार होऊ द्यायचा आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला। आता पापलेटचे तुकडे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याला हळद मीठ लावून घेतलेली आहे, पातेल्यात घालायचे आणि त्यात अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, कच्चंच तेल घातलेलं आहे अजून। आता हे पातेलं तेल घातल्यावर गॅस ऑन करायचा आणि गॅसवर ठेवायचा आहे। गॅस थोडासा हाय फ्लेमवर ठेवायचा आणि आता हे मासे जरा आपल्याला तेल मीठ आणि हळदमध्ये थोडेसे वाफवून घ्यायचे आहे। या प्रकारे टॉस करत राहायचे, नाहीतर ते चिटकू शकता। वाफली घ्यायला लागल्यावर गॅस सिम करायचा, तर 1 ते 2 मिनटासाठी हे मासे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। या प्रकारे वाफवून झालेले आहे। आपण आता हे गॅस बंद करूया। थोडीशी अगदी कोथिंबीर घालायची, चांगली चव येते यामुळेही। पापलेटचे वाफवून घेतलेले पीस आता काढून घ्यायचे आणि त्याच पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे तापायला। आपण जी लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घेतला होता, त्यात अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाणी थोडंसं घालायचं, पातळ अशी पेस्ट नको व्हायला। तेल चांगलं तापू द्यायचं, लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाल्याची पेस्ट यात घालायची आहे। वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता। तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे, 2 मिनटासाठी छान परतवायचं। मसाला चांगला परतवून झालेला आहे, आता यात पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। आपण मासे वाफवताना त्यात थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ह्या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे। आता यात वाफवून घेतलेले पापलेट घालायचे आहे आपल्याला। चांगली उकळी आलेली आहे, आता हे पापलेटचे तुकडे आपल्याला यात हळूवारपणे सोडायचे। या प्रकारे अगदी थोडीशी उकळी आणायची आहे। आता उकळी आल्यावर आपण यात नारळाचं दाटसर असं दूध घालणार आहे। आधीच दूध घालायचं नाही आहे। पापलेटच्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये नारळाचं दाटसर असं दूध घालायचं आहे आणि ढवळून घ्यायचं। एकदा कोथिंबीर घालायची। पापलेटचं कालवण तयार आहे।